यशोधरा पोलिसच्या डीबी पथकाला पहाटेच्या दरम्यान माहिती मिळाली की एक ठिकाणी अवैध जनावर कत्तलीकरिता जाणवर कोंबून ठेवली आहेत. डीबी पथकाने सदर जागेची पाहणी केली असता तिथून एकूण 12 गोवंश जनावर सापडले आहेत. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि जनावरांना गोवंश संरक्षण संस्थेत नेण्यात आले आहे. आरोपीची ओळख 60 वर्षीय शेख अहमद शेख इब्राहिम कुरेशीच्या रूपात झाली आहे. आरोपींनी जनावर कुठून आणली व त्याचा नेमका काय हेतू होता याचा तपास पोलीस करत आहेत. आज पहाटेच्या वेळेस आमच्या डीबी पथकाला माहिती मिळाली की एका ठिकाणी अवैध जनावर कत्तलीकरिता जनावरांना कोंबून ठेवण्यात आलेलं आहे. तर त्यावरून आमच्या डीबी पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एकूण 12 गोवंश जनावर गाई आणि बैल मिळून आलेले आहेत. तर ही कारवाई आमच्या डीबी पथकाने केलेली आहे. त्यामध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जे जनावरं आहेत त्यांना गोवंश जे संरक्षण संस्था आहे तिथे नेण्यात आलेलं आहे. अटक आरोपीचे नाव काय, किती आरोपी आहे, वय काय, त्या आरोपीचे काय काम धंदे करतो सांगतो आणि जे गोवंश आहे कुठून आणत दिलं होतं आणि कुठून येत होतं सर काय सांगता? आरोपीचं नाव आहे शेख अहमद शेख इब्राहिम कुरेशी, वय 60 वर्ष आहे. तो योगी अरविंद नगर पांडे वस्ती पिवळी नदी इथे राहणारा आहे. तपास सुरू आहे नेमकं कुठून आणलं आहे आणि ते पुढे काय करणार आहे, हे होते यापूर्वी कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग होता अथवा कसं, याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.